दहशतवाद्यांचा निषेध नोंदवत पाकिस्तानचा तीव्र धिक्कार करत टेंबुर्णी इथं रॅली काढत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी टेंभुर्णीमध्ये आपापली दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवून विद्यार्थ्यांची आणि देशप्रेमी नागरिकांची रॅली काढण्यात आली तसंच दुपारपर्यंत टेंभुर्णी शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व संघटनांनी आणि विद्यार्थ्यांनी टेंभुर्णीतील करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली महामार्गावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली येथे शहीद वीरांच्या फलकास सेवानिवृत्त सैनिक महावीर कंदले मेजर कृष्णा सटाले मंगेश रावळ उत्तम लोंढे हरी चव्हाण पोलीस निरीक्षक आनंद खोबरे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं तसंच सर्वांनी यावेळी राष्ट्रगीत म्हटलं यावेळी न्यू इंग्लिश स्कूल जनता विद्यालय कन्या प्रशाला रोहिदास आश्रमशाळा महात्मा फुले विद्यालय ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल या शाळांचे विद्यार्थी सर्व शिक्षक शहर आणि परिसरातील सर्व देशप्रेमी नागरिक संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप शिवसेना तालुका प्रमुख मधुर देशमुख आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पोळ जिल्हा संघटक परमेश्वर खरात तात्या खरात रोटरी क्लब टेंबुर्णी शहराध्यक्ष अभिजित बोत्रे महेश कोठारी अमोल धुमाळ श्याम नांगरे बप्पा थोरात रामभाऊ शिंदे बहुजन संघर्ष संघटनेचे नागनाथ वाघमारे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप आरपीआयचे शहराध्यक्ष रमेश लोंढे भास्कर सोनवणे टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे रामभाऊ शिंदे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य भाऊ महाडिक देशमुख हरिभाऊ सटाले गणेश केचे संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष गोरख देशमुख यांच्यासह व्यापारी संघटना सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला